करताय दुबई मॉल, आणि या दुबई मॉलच्या समोरच पाहताय तुम्ही ही जगातील सर्वात मोठी अशी ही भुज खलीफाची ही बिल्डिंग. कॉफीची किंमत जी आहे ती मी आता पितोय ती आहे फक्त 6,500 रुपये. जगातील सर्वात मोठ्या अशा गोल्ड मार्केटला जे की दुबईमध्ये आहे, आणि त्यामुळे इथे तुम्हाला जर सोन्याचे दुकान दिसत असेल तर इथं सिक्युरिटी नाही आहे, कारण की आपल्या इथे एका दुकानाच्या बाहेर 2-2, 3-3 सिक्युरिटी आहे. आणि आजचा जो रेट आहे आपल्याकडे 68,000 आणि इकडं तोच रेट आहे 22 कॅरेटचा. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मजेत ना? तर मित्रांनो, आज आपला आहे दुबई मधला आहे 3रा दिवस, आणि आज आपण काय पाहणार आहोत दुबईमध्ये? तर आज पाहणार आहोत आपण या ठिकाणी असलेलं गोल्ड मार्केट, तसेच या ठिकाणी असलेला मॉल, आणि सर्वात मोठा मॉल जो की दुबई मॉल म्हणून म्हटलं जातं त्या दुबई मॉलला जाणार आहोत. आणि सर्वात विशेष आजचा दिवस आहे, कारण की आज आहे आपला भारताचा स्वातंत्र्य दिन, म्हणजेच 15 ऑगस्ट. आणि 15 ऑगस्टच्या दिवशी बुर्ज खलिफावरती आपला तिरंगा फटकावला जातो, तो तिरंगासुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आपण जाऊया आणि मस्तपैकी आजचा हा दिवस एन्जॉय करूया. तर आपण आता पहिल्यांदा नाश्ता करायला जाणार आहोत, नाश्ता करून मग आपण जाणार आहोत गोल्ड मार्केटला. तर पहिला नाश्ताचा टाईम व्हायला लागलेला आहे, म्हणजे संपायला लागला आहे, 6:30 वेळ असतो. आत्ता वाजल्यात 10:15 वाजल्यात, पटकन 15 मिनटात आपण नाश्ता उरकू आणि पुढे जाऊ. इथं आहे आपला नाश्ता. नाश्त्यामध्ये छोले, पराठा, व्हेज पुलाव, फ्राईज, टोस्ट, ब्रेकफास्ट, ब्रेक मिनी पिझ्झा, आणि ह्याच्यात काय इकडे आहे अंडी, आणि इकडे आहे सलाड. इथं सलाड आहे तर मित्रांनो, आता आपण आलो आहे जगातील सर्वात मोठ्या अशा गोल्ड मार्केटला, जे की दुबईमध्ये आहे. आणि दुबईमध्ये तुम्ही बघू शकताय अनेक कान्याकोपऱ्यात गल्लीवळात तसं तुम्हाला एकच गोष्ट पाहायला भेटते, ते म्हणजे फक्त सोनं आणि सोनं. सोन्याची दुकानं इतकी आहे की तुम्हाला त्या मार्केटमध्ये त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच दिसणार नाही आहे. भरपूर अशी दुकानं तुम्हाला सोन्याची बघू शकतात. सोन्याचा रेट म्हणसाल तर आपल्यापेक्षा, म्हणजे आजच्या दिवसाच्या मार्केट रेटचा विषय घेतला तर आज 15 ऑगस्ट आहे 2024, आणि आजचा जो रेट आहे आपल्याकडे 68,000 आणि इकडं तोच रेट आहे 22 कॅरेटचा, हा 63,000. आणि याच्यामध्ये तुम्हाला वॅट जो आहे तो एअरपोर्टला रिटर्न मिळतो, त्यामुळे तो तुमचा बेनिफिट आहे. आणि अशा पद्धतीने 5-7,000 रुपयाचा तुम्हाला इथं डिफरन्स येऊ शकतो आहे. आणि इथे बघू शकता हे मेन रोड आहे, आणि या मेन रोडवरती तुम्हाला सगळी दुकानं फक्त सोन्याची बघू शकताय. वरती बिल्डिंगमध्ये सुद्धा आणि खालीसुद्धा फक्त गोल्डचं शॉप इथे तुम्हाला बघायला भेटते. तर इकडे बघा, अजून ही दुकानं बघू शकताय गोल्डची. आणि 24 कॅरेट जे सोनं आहे ते 71,000 इतकं आहे, जे की आपल्याकडेसुद्धा सेमच आहे. फक्त वॅट जो आहे तो वॅट आहे आपल्याला इथे 5%, तो 5% वॅट तुम्हाला एअरपोर्टला गेल्यानंतर रिटर्न मिळतो. बघू शकताय सोन्याची दुकानं आहे, परंतु सिक्युरिटी म्हणसाल तर 0 आहे, कारण की इथं चोरी हे प्रमाण नाहीच्या बरोबर आहे. त्यामुळे इथे तुम्हाला जर सोन्याचे दुकान दिसत असेल तर इथं सिक्युरिटी नाही आहे, कारण की आपल्या इथे एका दुकानाच्या बाहेर 2-2, 3-3 सिक्युरिटी असतात. कारण की इथं लाईनीमध्ये पाहिले तर किती तुम्हाला गोल्डचे दुकानं दिसतात ते बघू शकताय. आणि संपूर्ण जे मार्केट आहे हे फक्त गोल्डचं आहे, आणि इथं तुम्हाला फक्त गोल्डची दुकानं पाहायला भेटेल. हे बघा, आणि इथं रेटमध्ये जो डिफरन्स आहे तो डिझाईनवरती जास्त अवलंबून आहे. डिझाईन जर जुन्या असेल, ज्या 4-5 वर्षापूर्वीच्या असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईनमध्ये 0% मेकिंग चार्ज घेतला जातो. आणि जर डिझाईन नवीन असेल तर नवीन डिझाईनमध्ये तुम्हाला मेकिंग चार्ज द्यावा लागतो. तर अशा पद्धतीने इथे रेस्टॉरंटसुद्धा आहे छोटे छोटे, जिथे तुम्हाला चहा वगैरे तुम्ही पिऊ शकताय. तर आता आपण पुढच्या गल्लीमध्ये जाऊ, ज्या ठिकाणी अजून
दुकानं आपल्याला पाहायला भेटत. इकडे फिरताना एक लक्षात येतं की कुठलीही म्हणजे कुठली बिल्डिंग असो किंवा त्या ठिकाणचं स्ट्रक्चर असो हे तात्पुरत्या स्वरूपाचं नाही आहे, ते लॉंग टाईमसाठी केलेलं आहे आणि भरपूर असं विचार करून केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला कुठं वायरी लोंबतानी कुठं वायरी पाईपलाईन उघडी असं काही दिसत नाही आहे. एकदम वेल डेव्हलप असं खरं तर दुबईचं हे सगळं स्ट्रक्चर आहे. तर इकडे पण बघू शकता या साईडला थोडं दुकान आहे. आता आपण मेन चौकामध्ये आलो आहे. ह्या मेन चौकामध्ये तुम्हाला अनेक ब्रँड इथे पाहायला भेटतात आहे आणि सगळीकडं फक्त एकच सोन्याची दुकानं आणि सोनं एवढंच आहे. तर या चौकामध्ये लांबपर्यंत 1 किलोमीटरपर्यंत तुम्हाला सोन्याची दुकानं पाहायला. तर आपण पाहिलेलं आहे अशा पद्धतीने दुबईचं गोल्ड मार्केट आणि आत्ता आपण चाललो आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला, ते म्हणजे बुर्ज खलिफाच्या 123व्या मजल्यावरती असलेलं गोल्ड कॉफी घेण्यासाठी ॲटमॉस्फिअर ह्या हॉटेलला. आणि ह्या हॉटेलमध्ये आपण आज पिणार आहोत गोल्ड कॉफी, ज्याच्यावरती खरंच गोल्डची एक परत आहे. तर आता अशा पद्धतीने आपण पोहोचलेलो आहोत या हॉटेलच्या बेसमेंटला आणि इथनं तुम्हाला बुर्ज खलिफाच्या 123व्या मजल्यापर्यंत जाण्यासाठी अवघे लागतात फक्त 46 सेकंद. 46 सेकंदामध्ये तुम्ही बुर्ज खलिफाच्या 123व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकतात. याला म्हणतात जगातली सर्वात फास्टेस्ट लिफ्ट, जी तुम्हाला 46 सेकंदामध्ये पोहोचवते 123व्या मजल्यामध्ये. आणि आम्ही येऊन पोचलो ॲटमॉस्फिअर या हॉटेलमध्ये. बघितल्या समोरचा नजारा आम्हाला असा पाहायला भेटला. खरंच या ठिकाणी आल्यानंतर पैसे वसूल. तर मित्रांनो, आता आपण आहे ॲटमॉस्फिअर या हॉटेलमध्ये, जे 124व्या मजल्यावरती आहे. इथनं तुम्ही दुबईचा सर्व व्ह्यू बघू शकताय. आणि हा आहे बुर्ज खलिफा टावरमध्ये 124व्या मजल्यावरती. तर आता आपण 124व्या मजल्यावरती आहे आणि हे हॉटेल बघू शकताय इथलं. आणि इथून तुम्ही दुबईचा बहुतांश भाग एका नजरेमध्ये सगळा बघू शकताय. याचं हे आहे हॉटेल आणि इथे तुम्ही कॉफी प्यायला आलो आहे आम्ही सध्या. इथनं बघणं दिसणारा हा व्ह्यू बघू शकताय, जबरदस्त व्ह्यू आहे. नेहमी दुबई तुम्ही तर एका जागेवरनं बघू शकताय, अशा चारही बाजूने तुम्ही बघू शकता. संध्याकाळच्या वेळी इथं फाउंटन म्युझिक असते, हे आपल्याला पाहिजे, हे आपल्याला पाहिजे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला इथे सोन्याची कॉफी प्यायची असेल तर तुम्हाला माहिती आहे याची रेट किती आहे. तर मित्रांनो, इथं एका कॉफीची किंमत जी आहे ती मी आता पेतोय ती आहे फक्त 6,500 रुपये. पेणार ना, प्यायला लागणार, कारण की इथं आल्यानंतर ते पैसे तुमचे वसुले. इतक्या महागाची कॉफी प्यायल्यानंतर आम्ही आमचा दौरा वळवला याच ठिकाणी असलेल्या दुबई मॉलकडं. आजचा दिवस विशेष होता, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज आपल्या भारताचा होता स्वतंत्र दिवस. आणि त्या स्वतंत्र दिवसामुळं या ठिकाणी जी गर्दी होती ती फक्त भारतीयांची होती, त्यामुळं सगळी आपलीच लोकं वाटत होती संपूर्ण मॉलमध्ये. आणि आम्ही जाऊन पोचलो ते या ठिकाणी असलेल्या ॲक्युरियमच्या या डिस्प्लेपाशी. हा डिस्प्ले पाहिला आणि आत्मे जायची इच्छा झाली होती, परंतु वेळ झाली होती आपल्या भारताचा तिरंगा या बुर्ज खलिफावरती फडकवण्याची. तर आम्ही जाऊन पोचलो त्या ठिकाणी. तर मित्रांनो, आत्ता आपण आलो आहे जगातील टॉप 10 मधला मॉल असलेला दुबई मॉल. आणि हा पाहू शकताय दुबई मॉल. आणि या दुबई मॉलच्या समोरच पाहताय तुम्ही ही जगातील सर्वात मोठी अशी ही बुर्ज खलिफाची ही बिल्डिंग. ही बुर्ज खलिफाची बिल्डिंग आहे आणि याच्या खालीच तुम्हाला इथे संध्याकाळी या साईटला दर अर्धा तासाने तुम्हाला फाउंटन शो पाहायला भेटतो, जो 3 मिनिटाचा असतो. तर आता आपण एक फाउंटन शो पाहणार आहे काही वेळातच. त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेस या फाउंटन शोला लाईटिंग असते, त्यामुळं लाईटिंगवाला फाउंटन शो स्वतः पाहण्यासारखा आहे. आणि आज आहे नक्की आणि 15 ऑगस्टमुळे या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस इथे आपला तिरंगा हा 10 सेकंदासाठी दाखवण्यात येणार आहे. तो तिरंगासुद्धा आपल्याला पाहायचा आहे आणि तो आपल्यासाठी एक अभिमानाचा क्षण आहे आणि तो आपण इथे पाहणार आहे.
मित्रांनो, आत्ता थोड्याच वेळापूर्वी बघितलं आपण आपल्या भारताचा तिरंगा, आणि तुम्ही आजूबाजूला जर सगळं बघितलं, ज्यावेळेस तिरंगा चालू झाला, तिरंगा त्या डिस्प्लेवरती दिसला गेला, त्यावेळेस संपूर्ण बाजूनी फक्त आणि फक्त आपले भारतीय लोक पाहायला भेटतात, आणि ज्यांनी भारत माता की जय ही घोषणा दिली, आणि सगळीकडं तुम्हाला तेच आवाज घुमल्यासारखा आपल्याला जाणवला. तर अशी ही पावर आहे आपली, संपूर्ण देशामध्ये कुठेही असू दे आपली लोक प्रत्येक जागी आपल्याला पाहायला भेटतात. तर ज्यासाठी यावं इतका वेळ आपण वेट केला, तो तिरंगा आता आपला पाहून झाला आहे, आणि आत्ता आपण चाललो आहे आतमध्ये मॉलमध्ये, आणि थोडासा मॉल आपण आता एक्सप्लोअर करू. आणि मॉलमध्ये 1200 शॉप आहे, त्यामुळे इतकं तर आपण काही फिरू शकत नाही आहे. जितके फिरता येईल तितकं फिरू, आणि नंतर जर आपण बाहेर आतमध्ये आलो ना, एकदम सुख आल्यासारखं वाटतं आहे, कारण की बाहेर इतकं गरम होतं आहे, आतमध्ये मात्र मस्त थंडावा आहे, आणि छानपैकी आता इथं बघा दुकानांचा अंदाज लावू शकताय. इतका मोठा मूल आहे की तुम्ही फिरायचं कुठून आणि थांबायचं कुठं असं वाटायला लागलं. हे बघा लोक आता वरनं खाली येतात हे, आणि इथनं आपण वर जाऊया, आणि आपण पहिला वरचा फ्लोअर बघूया कसं वाटतं. काय सांगू, आता शब्दात तर काय सांगता यायचं नाही. आपल्या इथले मॉल एवढे मॉल आहे ना, शून्य शून्य काहीच नाही. हे ॲपल स्टोअर आहे, इकडे ॲपलचे फोन वगैरे भेटतात आपल्या घ्यायच्या. हे बघा इकडे ॲपल स्टोअर आहे, बघू आपण आतमध्ये जाऊन. पिन झाली, हे झाले, भरपूर स्टोअर आहे. त्यामुळे एका स्टोअरमध्ये जर आपण इतका वेळ घालवला तर मला नाही वाटतं आपण काय बघू शकतो आहे पटकन. तर चला लवकर पटपट पटपट तुम्हाला एक धावते भेट देतो मॉलमधली. 1200 शॉप आहे मला सांगितल्याप्रमाणे, 1200 शॉपमध्ये आपण किती बघता येतात ते सांगू शकत नाही, कारण 1200 मला असं वाटतं जास्तीत जास्त आपण 2 ते 3 फ्लोअर बघू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि कुठल्या साईडनं आलो आहे, कुठच्या साईडला चाललो आहे हे सुद्धा सांगता यायचं नाही. इथं बघा छानपैकी यांनी डिस्प्ले केला आहे लोकांना थांबून बघण्यासाठी. हे बघा, वा हे बघा, असे म्हणजे वेटिंग एरिया आहे, छानपैकी वेटिंग एरिया, म्हणजे तुम्ही वेटिंग करू शकताय, बसू शकताय, थांबू शकताय. त्यामुळे आपण किती फिरलो तरी सगळा मॉल फिरून होणार नाही आहे हे नक्की आहे. तर आपण इथनं आता ह्या खाली पायरीनी याच्यामध्ये जाणार आहे, आणि इथून आपण इकडे जाऊया. तर हे दुकान वगैरे बघू शकताय, जेवढे ब्रँड आहे, जे टॉप ते जेवढे टॉप ब्रँड आहे संपूर्ण जगातील, सगळ्या ब्रँडची कपडे किंवा जे काय प्रॉडक्ट आहे ते तुम्हाला इथे मिळणार, म्हणजे मिळणार असे सगळे प्रॉडक्टचं हे दुकान येते.
आपला दुबईमधला तिसरा ते चौथा दिवस आहे आणि इथं बघू शकताय. आज पहिल्यांदा दुबई मॉलमध्ये इथली लोकल लोक आणि त्यांचा पेहरावा असलेले लोक आता इथं पाहायला भेटतात. आता तसे तर इतर वेळेस आजूबाजूला खूप कमी प्रमाणात पाहायला भेटतात, पण इथे मात्र तुम्हाला असा पोशाख घातलेले लोक जे इथले लोकल लोक आहे ती तुम्हाला इथे पाहायला मिळेल. कारण की दुबई मॉल सगळ्यात मोठा मॉल आहे आणि या मॉलमध्ये खरेदीसाठी तर अनेक माणसं इथे येतात, तसेच लोकल लोकंसुद्धा इथे येतात आणि ते जगातील प्रत्येक देशातील माणूस तुम्हाला इथं आल्यानंतर इथला आनंद घेतो आणि पाहायला भेटतो. हे बघा, हे पण मॉल बघू शकताय. कुठल्याही एका दुकानात जाऊन जर पाहिजे ठरवलं तर मला वाटत नाही की हा लगेच पाहून होईल इतका मोठा मॉल. सगळा भूलभुलाई आहे, पुढून आलो आणि पुढं चाललो आहे काहीच कळत नाही आहे. इथं आहे तुम्हाला माहितीसाठी लिहिलेलं, तुम्ही इथनं वाचून ज्या दिशेला जाईल त्या दिशेला जाऊ शकता. आता आपण पुन्हा एकदा सेंटरला आलो आहे, मगाशी जिथं होतं त्याच्यापेक्षा दुसऱ्या बाजूला आलो आहे. इथं पण असा एक सर्कल आहे जिथं पण लोकं बघू शकताय. अख्ख्या मॉलमध्ये तुम्हाला फक्त माणसं आणि माणसं दिसते. ग्राउंड फ्लोअरला सगळ्यात जास्त आहे, सेकंड फ्लोअर थोडीशी कमी आहे, थर्ड फ्लोअरला अजून थोडी कमी आहे आणि लास्ट फ्लोअरला अजून कमी. याच्या आजूबाजूनी प्रत्येक दिशेला एक एक वे, ज्या वेने त्या रस्त्याने तुम्हाला परत दुकान लागतात. इकडं पण दुकान आहे, इकडं पण दुकान आहे, इकडं पण दुकान आहे, पण तुम्हाला जर परत यायचं म्हणलं थोडंसं अवघड आहे. तर अशा पद्धतीने आपण हा सगळा मॉल नाही पाहिला बरं का. जो काय पाहता आला, जो काय तुम्हाला दाखवतला मी दाखवला, परंतु जो काय पाहिला त्याच्यामध्ये इतकं दमलं होतं की आता गरज होती खरं तर पोटपूजेची. आणि आम्ही असं रेस्टॉरंट पाहत होतो ज्या रेस्टॉरंटमध्ये आपलं घरगुती महाराष्ट्र स्टाईलचं जेवण मिळेल. आणि ते रेस्टॉरंट म्हणजे या ठिकाणी असलेलं एक पुणेरी रेस्टॉरंट होतं जे की खरंच जबरदस्त होतं. आणि त्या ठिकाणी आम्ही जेवायला गेलो, नावसुद्धा पेशवाई होतं आणि आम्ही ते पेशवाई जेवण जेवण्यासाठी त्या रेस्टॉरंटमध्ये दाखल झालो. नाव आहे पेशवाई आणि त्या संपूर्ण पेशवाईमध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण मिळतात आणि इथं असे लोकंसुद्धा सगळी महाराष्ट्रीयन आहेत. तर आपण आपण जाऊन हे रेस्टॉरंट पाहूया कसं काय. आज आहे परचेस, आज आहे इंडिपेंडन्स डे, कमी बघत आहे इंडिपेंडन्स डे म्हणून तर जे डेकोरेशन केलं आहे हे आहे आपल्या भारताच्या तिरंग्याचं. आणि आतने जाऊन बघूया आपण काय आहे ह्या रेस्टॉरंटमध्ये. बघा सगळी थीम ही पुणेरी स्टाईलची आहे. सगळेजण लोक आता जेवायला बसतात. काय काय जेवायला मिळते तर जेवणाकडे बघून थांबावंसं वाटत नाही, त्यामुळे मी आजचा ब्लॉग इथं संपवतो. आणि उद्या आपण कुठं फिरणार आहे, काय फिरणार आहे ते उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल. परंतु या दुबई सिरीजची सगळे व्हिडिओ पाहायला विसरू नका, त्याची लिंक मी खाली देतो आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की त्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या दत्ता माळसकर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.